दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय तनिष्क स्कूल ऑफ नर्सिंग। नमस्कार, मी शुभांगी पांतावणे। महाराष्ट्र टीव्ही 24 सायंकाळच्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपले स्वागत। बघूयात आताच्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तररित्या। आणि आता महत्त्वाची बातमी। राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे। एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असूनही मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्या कशा? संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। ही दारू रिचवणारे नेमके आहेत तरी कोण? या संपूर्ण घटनेची चौकशी झालीच पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय। या व्यतिरिक्त संबंधित घटनेवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील आपले मत व्यक्त करीत भूमिका मांडली आहे। त्यांच्या मते ही घटना प्रत्येक राज्यातल्या नागरिकांची मान शर्मेने खाली जाणारी आहे। तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी जोरदार टीका करत गेल्या 1.5 वर्षांपासून ते मंत्रालयात फिरकलेच नाही, त्यामुळे शासन प्रशासनावर जो अंकुश पाहिजे तो तिथे नाही। ज्या कारणास्तव मंत्रालयात बाटल्या आढळणे ही अत्यंत निंदनीय व शर्म आणणारी घटना आहे। मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याची बातमी पाहिली, अतिशय दुर्दैवी आणि प्रत्येक राज्यातल्या नागरिकाची मान शर्मेने खाली जाणारी ही घटना आज त्या ठिकाणी घडली। ही घटना कुठं घडली? इथं तिथं नाही, तर मंत्रालय जिथून राज्याचा कारभार हाकला जातो। इतका कडेकोट बंदोबस्त आहे मंत्रालयामध्ये की तिथं दारूची बाटली कशी काय गेली याचं उत्तर आज महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित आहे। कोरोनाच्या नावाखाली गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश त्या ठिकाणी नाकारलेला आहे, मग दारूच्या बाटल्या आत केल्या कशा? राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री गेली 1.5 वर्ष हे मंत्रालयात फिरकलेच नाहीये आणि त्यामुळे शासन प्रशासनावरती जो अंकुश असायला पाहिजे तो त्या ठिकाणी नाही। आंधळ दळते आणि कुत्र पीठ खाते अशी आज आपल्याकडे परिस्थिती आहे आणि त्याची परिणिती आज आपण बघितली की कशा पद्धतीत मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच त्या ठिकाणी सापडला। सामान्य प्रशासन आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांनी याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला देणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच शासन प्रशासन करतंय काय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळायला हवं, त्याचं स्पष्टीकरण त्यांनी त्या ठिकाणी द्यावं आणि महाराष्ट्रातली जनता राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची वाट पाहते। दारूच्या बाटल्या सापडणं ही अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना या ठिकाणी आहे। राज्यामध्ये कोविड परिस्थिती आहे, पूरग्रस्त परिस्थिती आहे। एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्यांना प्रवेश मिळणं आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये कशा काय पोहोचू शकतात? ह्या कोणी आणल्या? कशासाठी आणल्या? मला वाटतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई तर झालीच पाहिजे, परंतु यातून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी कशासाठी चाललाय हे दिसून येतं। हे सरकार नेमकं कोणासाठी काम करतंय? धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विक्रेत्यांसाठी करतंय, डान्स बारवाल्यांसाठी करतंय, रेस्टॉरंट बारवाल्यांसाठी करतंय की सर्वसामान्य माणसांसाठी करतंय हे एकदा महाराष्ट्रातील जनतेला कळलं पाहिजे आणि त्याच्यामुळं पूर्णपणे महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना या दारूच्या बाटल्या मंत्रालयात सापडणं यामुळे ठरते आणि या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी माझी विरोधी पक्ष नेता म्हणून मागणी। सतत अभ्यास कर म्हणून तगादा लावतोय म्हणून चक्क आईच्या पोटच्या मुलीनेच कराटेच्या कापडी पट्ट्याने गळा आळून खून केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे। आईचा खून केल्यानंतर मुलीने आईच्या आत्महत्येचा केल्याचा बनाव देखील केला होता, मात्र अखेर पोलिसांनी तपास केला असता 15 वर्षाच्या मुलीनेच आईला मारून टाकल्याचे समोर आले आहे। चौकशीत पोलिसांनी मुलीकडे विचारपूस केली असता तिनेच आईची हत्या केल्याची कबुली दिली। या प्रकरणी पोलिसांनी मुलीवर खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे। नाही, अद्याप असं काही कुणाच्या तपासामधून निष्पन्न झालेलं नाही, परंतु ती हुशार मुलगी होती आणि एका या एका कारणावरूनच अद्यापर्यंत तपासामध्ये हा खून झालेला दिसून येतो। 92% मार्क्स घेणारी ही मुलगी होती, त्यामुळं सगळ्यांनी याचा विचार पालकांनी करण्याची गरज आहे की या पिटी कारणावरून एवढं मोठं कृत्य मुलीकडनं झालं, तर हे न होण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मुलांना समजून घेण्याची आणि त्यांच्या कलेप्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे, त्यांना कशामध्ये इंटरेस्ट आहे, कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्या कलेप्रमाणे जाण्याची गरज आहे।
केवळ आपल्याला पालकांना वाटतं म्हणून त्यांनी त्या फील्डमध्ये करिअर करावं असा अट्टहास आणि आग्रह हा कधी कधी धोक्याचं ठरू शकतो. स्वतःच कराटे कोर्स केलेली आहे त्यामुळे तिच्याकडे तो बेल्ट होता आणि तो दुर्दैवानं तो बेल्ट जिथे घटना घडली तिथे शेजारीच होता आणि त्याचा गैरवापर त्याच्यामध्ये झाला. 30 तारखेला ही घटना घडलेली आहे आणि अल्पवयीन विधी संघर्षित मुलगी आहे. तिचं करिअर व्हावं असं तिच्या आईची इच्छा होती आणि ती डॉक्टर्स व्हावी अशी तिची इच्छा होती. त्याप्रमाणे तिला नीटचा क्लासही त्यांनी लावलेला होता परंतु वारंवार अभ्यास करायचं प्रेशर आई करते आणि याच्यामधून त्यांची मधूनमधून भांडणं होत होती आणि या भांडणाचाच परिपाक म्हणून 30 तारखेला त्या दोघींमध्ये वादावादी झाली आणि त्याच्यामध्ये ही मुलगीनं थोडा कराटेचा कोर्स पण केलेला होता. त्याच्यामध्ये भांडणं झाल्यामुळं तिनं तिला खाली ढकललं आणि खाली पडल्यानंतर जवळच असलेल्या कराटेच्या बेल्टनं तिच्या गळा आवळून तिला जीवेठार मारलेला आहे. याच्यामध्ये घटनास्थळावरच आम्हाला संशय आलेला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स उपलब्ध झाल्यानंतर त्यातले कारण स्पष्ट झालं आणि केवळ अभ्यास वारंवार करावा म्हणून आई रागवते या वादामधून हा खून मुलीकडनं झालेला आहे. अत्यंत वाईट घटना आहे. याच्यामधून नागरिकांनी हा बोध घेण्याची गरज आहे की हे जनरेशन गॅपचा पण आपण विचार केला पाहिजे. मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये आपण सतर्क असताना त्यांचे स्वतःचंही काय आवड आहे त्यांची कॅपॅसिटी किती आहे याचाही विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे मुलांचं भावविश्व आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्याशी या डिजिटलच्या काळामध्ये आपण त्यांच्याशी थोडेसे मैत्रीपूर्व संबंध ठेवून त्यांच्या कलानं घेऊन त्यांना त्यांचं करिअर घडवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे जेणेकरून त्यांच्यामध्ये आणि पालकांमध्ये अशा प्रकारचं दुरावा निर्माण होऊन असं मोठं गुन्हेगारी कृत्य घडेल याची आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे. नांदेड जिल्ह्यात राहणारा व 9वीत असताना 2 मुलींचे प्राण वाचविणारा बाल शौर्य पुरस्कार विजेता एजाज नदाफ याच्यावर पोटापाण्यासाठी मजुरी करण्याची वेळ आली आहे. अर्धापूर तालुक्यातील पारडी येथील एजाज नदाफ याला घरप्रपंच चालविण्यासाठी केळीच्या गाड्यावर मोलमजुरी करावी लागत आहे. 12वीत 82% गुण मिळवूनही एजाजला चरितार्थासाठी कबाळ कष्ट करावे लागत आहे. एजाजच्या शौर्याची दखल अजूनही कुणी घेतलेली नाही. त्याला नोकरी लागेल का असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. देशातील सर्व खेळाडू आणि बाल शौर्य पुरस्कार विजेत्यांना नोकरीत घेण्याची तरतूद आहे. त्यातूनच कोणती तरी नोकरी मिळेल अशी अपेक्षा बाळगून एजाज 12वी उत्तीर्ण झाला. नदीच्या बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या 4 मुली बुडू लागल्या होत्या. एजाजने मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारली आणि दोघींचे प्राण वाचविले. एका मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. या शौर्याची दखल घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यानंतर एजाजला सर्व स्तरातून मान सन्मान मिळाला होता. मात्र त्यानंतर एजाजची कोणीही विचारपूस केली नाही, कोणतीही मदत मिळाली नाही. जिल्हा परिषदेकडून घरकुलाचे दिलेले आश्वासनही पूर्ण झाले नाही. एजाजच्या शौर्याची दखल अजूनही कोणी घेतलेली नाही. त्याला नोकरी लागेल का असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. एजाजला कोणतीही मदत अजून पास होगा एकदम 82% लिहिली आहे. सरकारने वैसे बोले तो 1 सीट रहेंगी बच्चे के वास्ते. अब इतनी दिन तो लग रहा था अब हमारे फीस का इंतजाम नहीं कुछ नहीं. अब दुनिया कोशिश करके काम करके मुसीबतों से पैसे जमा करके हमारे बच्चे ने एक तो मार्का भी ले लिए और काम भी किया दोनों में. अब कुछ ना कुछ तो भी सरकार तरफ से 1 सीट मिलना का में भी जाप क्यों लगती नहीं मगर लगना हमारे बच्चों को ऐसी उम्मीद है. अभी तो फिलहाल अब इम्तिहान हो गया और झाड़ों पे जाता केली के वो गाड़ियाँ भरते 350-400 रुपये वैसे बहुत 400 आखिरी तक होते वहाँ तक. अंग मेहनत रहती तो पिताजी तो कुछ नहीं रोज लगी तो करने का नहीं लगी तो रहने का ये रोज मजदूरी करते किसकी भी. अभी भी हालत अच्छे बुरे से ऐसे कुछ करना तो खाना और वो बच्चे की जिम्मेदारी हो गई घर की भी स्कूल की भी काम करके इधर की भर्ती उधर की भर्ती थोड़ा थोड़ा खाने में से बचा बचा के उसकी भर्ती स्कूलों की किताबों की ट्यूशनों की ये सब कर रहे ऐसे मुसीबतों से पास होने की वजह से लगता है. अब लग रहा जरा आस बढ़ गई बोले जैसा लगेंगे कहाँ तक भी जॉब देना सरकार ने भी सही तो पुरस्कार उनको मिले थे ना मोदी जी के हाथ से मिले था राष्ट्रपति के हाथ से मिला था पुरस्कार और उनकी तस्वीरें भी कुछ लाए वाले हैं ना निकाल के वहाँ से जो देते वक्त लिए वाले दिल्ली में मुंबई में अच्छी जगह पे से उसका सत्कार किया गया हर स्कूलों में हथगांव तालुके में जैसा नांदेड़ ज़िले में जगह छोटे मोटे तालुके में इसमें जगह जगह पे करे स्कूलों में तो हमारा कुछ सारा धूल चढ़ जा रहा
कुछ अच्छा सामान बेकार भी हो गया, पानी से भीगने से करने से किताबा वो तो खराब हो गए। सपने तो बहुत है मगर कुछ हो नहीं पा रहा है। और 2018 में पुरस्कार मिला था पंत प्रधान नरेंद्र मोदी जी कैसे, और राष्ट्रपति रामनाथ कोविंद के हस्ते मिला था। मगर जब बहुत समझो अच्छा था। बाद में से जैसे मैं 12वीं में आया तो मेरे पास सर्टिफिकेट था, मेरे पास सब कुछ था, मगर पैसे की बहुत परेशानी हो रही थी। और पैसे नहीं रहने की वजह से मुझे 12वीं एक तो साइंस में तो नहीं लेना होगा, मगर 8 में लेने के बाद 8 की फीस भी भरानी हो गई क्योंकि पैसे की बहुत परेशानी जा रही थी। और 8 में लेने के बाद 12वीं की फीस नहीं भरा तो एक साल गैप होगा मेरा। बाद में से फिर अब घर पे भी पैसे नहीं थे, घर भी चलाने का था, अब क्या करूँ कुछ समझ में नहीं आ रहा था। तो फिर बाद में से अब हमारे जो भाई आए यहाँ के चाचा के बच्चे, वो तो दोनों केली के गाड़ियाँ भरते बनाना, तो अब कुछ दूसरा चारा भी नहीं था तो क्या करूँ बोल के मैं केली की गाड़ियाँ पे गया। फिर गए साल तो एक साल गैप होगा इसलिए गए साल भी काम किया, और ये साल तो लॉकडाउन था, स्कूल क्या चालू नहीं थे, और प्रैक्टिकल क्या थे 2-3 बार गया था मैं, और केली के गाड़ा भी भरा। तो इसके कुछ पैसे गए साल के कुछ पैसे जमा करके घर चलाते चलाते समझो फीस भी भरना हो गए, सब अच्छा होगा। मगर अब थोड़ा इतना सब कुछ करने के बाद 12वीं में 82% गिरी है। भविष्य का तो अब आगे का तो कुछ सोचा नहीं, मगर अगर जिला परिषद में बोले थे नौकरी दे तो बोल के समझो वो होगा तो अच्छा है, और नहीं हुआ तो अपन तो कोशिश चालू है अपनी और रुके नहीं। ग्रामीण भागात अद्यापही शाळा सुरू झाला नाही, बरेच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जात असल्याने तसेच नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि काहींकडे अँड्रॉइड मोबाईलच नाही, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका विद्यालयातील शिक्षकाने चक्क मारुतीच्या मंदिरातच ऑफलाईन पद्धतीने कोरोनाच्या नियमाचं पालन करीत ज्ञानदान केलेलं आहे। कोविड काळात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले, कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले, व्यापाऱ्यांचे उत्पन्न घटले, छोटे व्यावसायिक संपल्यात जमा झाले, शिक्षणाचाही पट्ट्याबोळ झाला। 2020 फेब्रुवारी पासून लॉकडाऊनमुळे शिक्षण ठप्प झाले, त्यामुळे राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम सुरू केले। मात्र या विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची आहे, विद्यार्थी अँड्रॉइड मोबाईल घेऊ शकत नाही, तसेच बुलढाणा जिल्ह्यातील दुर्गम भागात नेट प्रॉब्लेम आहे, अशा विद्यार्थ्यांना नांदुरातील श्याम खारोळे या शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम सुरू केले आहे। हे आहे नांदुरा तालुक्यातील कंडारी गाव, या गावात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, मात्र विद्यार्थ्यांना येण्या जाण्याची व्यवस्थाही नाही, याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे। काय म्हणताय तुम्ही से का? कमर का बोझ हुआ है हलका, आंखों पर आकर ठहरा, बच्चों के तन मन को देखो मोबाईल ने घेरा है। महाराष्ट्र सरकार कोविड निर्बंध शिथिल केलेल्या जिल्ह्यांमधील शाळा 17 ऑगस्ट पासून सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे, उशिरा घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे, मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे राज्यामध्ये शिक्षणाचा पार खेळखंडू बसला असून, मात्र हनुमंताच्या पारावर ज्ञानदानाचे काम करणाऱ्या अशा या श्याम खारोडे सारख्या राज्यातील शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे कमीच। आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक प्रयत्न, अधिकारी पदाधिकारी समन्वय व योग्य नियोजन यामुळे एका महिन्यात गरोदर मातांचे समुपदेशन करून 1200 महिलांचे लसीकरण झाले आहे, त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा गरोदर माता कोरोना लसीकरणात राज्यात प्रथमाला आहे। प्रसूतीतील गुंतागुंत टाळण्यासाठी गरोदर माता लसीकरण महत्वाचे असून उर्वरित महिलांचंही नियोजनबद्ध व गरोदर मातांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने लवकरच पूर्ण होईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हनुमंत वडगावे यांनी दिली आहे। लसीकरण झालं तर आपल्याला कोविडवर मात करणं किंवा गरोदर महिलांमध्ये जे काही गुंतागुंत आहे ती थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी मदत होणार आहे। ह्याचं सर्वस्वी क्रेडिट जे आहे हे फील्ड वर्करचे फील्डचे जे आपला स्टाफ असेल जो समुपदेशन करतो डॉक्टर नर्सेस आणि बाकी सर्व त्यांचं आहे आणि आपल्या सर्व गरोदर मातांचं आहे की ज्यांनी लस घेऊन स्वतःला आणि आपल्या बाळाला देखील संरक्षित। गरोदर माता कोरोना लसीकरणामध्ये महाराष्ट्रात पहिला नंबर येण्याचा मान उस्मानाबाद जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने मिळालेला आहे। नेमकं सध्याची परिस्थिती काय किंवा ती कशा पद्धतीने तुम्ही अचीव केली? सध्या स्थितीमध्ये
आपल्या पूर्ण उस्मानाबादमध्ये लसीकरणासाठी कोविडच्या लसीकरणासाठी विशेषतः आपलं प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयोग करतं आहे। त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पदाधिकारी यांच्या समन्वयाने आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यामध्येच गेल्या महिन्यापासून त्या ठिकाणी गरोदर मातांचं लसीकरण करण्याबाबतच्या सूचना प्राप्त आहेत। गरोदर मातांमध्ये लसीकरण यासाठी महत्त्वाचं आहे की कमी दिवसाची प्रसूती होणे, गर्भपात होणे, रक्तदाबाचा त्रास होणे किंवा प्रसूतीमध्ये गुंतागुंत होणे आणि येऊन माता आणि बालकांच्या जीवाला धोका होणे अशा पद्धतीचे कॉम्प्लिकेशन म्हणून किंवा गुंतागुंत हे कोविड झाल्यानंतर त्या ठिकाणी होते आणि त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी म्हणून लसीकरणाची मोहीम त्या ठिकाणी हे करतो। जसं आपण बोललात की आपल्याकडे गरोदर मातांना लसीकरणासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये आपण वेगळ्या पद्धतीची एक प्रणाली त्या ठिकाणी अवलंबलेली आहे। दर महिन्याच्या 9 तारखेला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबवलं जातं। त्या दिवशी सर्व गरोदर महिलांना आपण त्या ठिकाणी आणून वेगवेगळ्या सेवा त्या ठिकाणी देतो। आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय प्रत्येक ठिकाणी या दिवशी आपण प्राधान्यानं गरोदर मातांच्या सर्व सेवा त्या ठिकाणी देतो आणि हाच योगायोग साधून आपण या दिवशी गरोदर मातांचं समुपदेशन करून लसीकरणासाठीच्या मोहिमा त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। यामध्ये 2 उद्देश आहे की एक तर या कोविड लसीसाठी फक्त गरोदर महिलांना त्या ठिकाणी येण्याची गरज पडू नये, नंबर 1। नंबर 2, इतर लसीकरणाच्या गर्दीमध्ये गरोदर महिलांना त्या ठिकाणी जाण्याची गरज पडू नये व त्या ठिकाणी विनाकारण संसर्ग वाढू नये। नंबर 3, फक्त गरोदर महिलांना त्या ठिकाणी जर आपण विशेष फोकस केलं तर त्यांना चांगल्या पद्धतीनं समुपदेशन करून इतरही सुविधा देता येतील अशा पद्धतीचं नियोजन हे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण केलं आहे। आत्तापर्यंत 1 महिन्यामध्ये आपण जवळजवळ 1200 गरोदर महिलांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि हा आकडा नक्कीच महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जे मोठमोठे जिल्हे आहेत त्या मोठमोठ्या जिल्ह्याच्या तुलनेमध्ये चांगला म्हणजे नंबर 1 त्या ठिकाणी आणि उर्वरित ज्या गरोदर महिला आहेत आम्ही हीच प्रक्रिया राबवून 9 प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये दर महिन्याच्या अंदाजे 22 तारखेला देखील राहिलेल्या गरोदर महिला त्या ठिकाणी आपण आणून त्यांचं लसीकरण आपण। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे सध्या इथेच थांबण्याची। आपण बघत रहा पुढील बातम्या महाराष्ट्र TV 24 वर। नमस्कार।